औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागात सुपारी हनुमान नावाचं एक प्रसिद्ध मंदिर आहे. रोज कित्येक भावी भक्त इथे दर्शनाला येतात. पण या मारुतीला सुपारी हनुमान का म्हणतात असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. पण यामागं पण एक रंजक गोष्ट आहे बरं का. आज मी तुम्हाला याच गोष्टीबद्दल सांगणार आहे. असं म्हणलं जातं की निजामाच्या काळात या परिसरात सुपारीचा बाजार भरत होता. रोज सकाळी इथं मोठ्या प्रमाणात सुपाऱ्यांची हाराशी व्हायची, म्हणजेच काय बाजार भरायचा. नंतर त्या सुपाऱ्या इतर भागात नेल्या जायच्या. त्याच काळात इथं एक पिंपळाचं छोटंसं झाड होतं. त्या झाडाखाली एका म्हातारीने एक सुपारी ठेवली आणि त्याची मनोभावी पूजा करू लागली. तेव्हापासून या सुपारीत हनुमान प्रकट झाला असं मानलं जाऊ लागलं. आजूबाजूचे लोक या झाडाखालच्या मारुतीची मनोभावी पूजा करू लागले. याला शेंदुराचा लेप लावू लागले. त्यानंतर याच ठिकाणी सागवानी मंदिरही बांधण्यात आलं. निजाम सरकारनं इथल्या मारुतीसमोर दिवाबत्ती करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी एका पुजाऱ्यालाही नेमलं आणि त्याला दर महिना पगारही देऊ केला. निजाम काळापासून इथले लोक या सुपारी हनुमानाच्या पाया पडायला येतात. अहो एवढंच काय, इथले व्यापारी सुद्धा शहरातलं मार्केट या मारुतीच्या पाया पडल्याशिवाय उघडत नाही. कालांतराने या मंदिराची ख्याती सर्व दूर पसरत गेली. लांबून लांबून लोक इथे दर्शनासाठी येऊ लागले. हनुमानाला शेंदूर लावू लागले. आता सुपारी हनुमान हे औरंगाबादचं ग्रामदैवतच बनले. शेकडो वर्ष या हनुमानाला शेंदुराचा लेप लावून लावून या मूर्तीचा आकार वाढतच गेला. एकेकाळी सुपारी एवढा असणारा हा सुपारी हनुमान आता साधारण 2.5 ते 3 फुटाच्या आकाराचा झाला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईकही करा आणि शेअरही करा. धन्यवाद.